गुड आफ्टरनून मुलांनो, आपण मी सगळ्या भाज्या खाणार शिकतोय ना, शिकतो आहोत ना आपण. मग आता त्यावरील प्रश्नांची उत्तरे आपण लिहून घ्यायची. आपलं हे शिकून सगळं झालं. किती पॅरेग्राफ आहेत पहा, हे 7 पॅरेग्राफ आहेत हे आपण शिकलेत. त्यात त्यावरची आपण प्रश्नांची उत्तरे लिहून घेऊया. जास्त वेळ तर घालवायचं नाही आपण, कारण प्रश्नांची उत्तरे प्रश्न खूप आहेत, त्यामुळे आपल्याला आता प्रश्नांची उत्तरे आपण लिहून घेऊया. त्यापूर्वी एक वचन आणि अनेक वचनांचे काही शब्द आहेत यामध्ये, ते शब्द आपण लिहून घेऊया. चला आता त्यासाठी तुम्ही काय करायचंय, तुमचं वर्कबुक सॉरी टेक्स्टबुक पण उघडा आणि नोटबुक पण घेऊन बसा. नोटबुक पेन जवळ तुम्ही सर्वांनी घेऊन बसायचं. चला काही प्रश्नांची उत्तरे आहेत ते आपण लिहून घेऊया. त्यापूर्वी वचन बदला लिहून घेऊया. वचन बदला. एक वचन अनेक वचन. एक वचन अनेक वचन. चला आपण आता लिहून घेऊया उदाहरण काय येते. पहिलं उदाहरण बघूया, बटाटा आणि बटाटे. एक असेल तर आपण बटाटा म्हणतो, अनेक असेल तर बटाटे. भोपळा भोपळे. एक असेल तर मुळा आणि एकापेक्षा जास्त असतील तर आपण काय म्हणतो त्याला, मुळे असं म्हणतो. कारवे. एक असेल तर कारवे म्हणतो आपण त्याला आणि अनेक असतील तर कारली असं म्हणतो. काकडी. काकड्या. चला तुम्ही केलं ना सर्व जण लिहा बर. आणि हे सोडून, हे शब्द सोडून अजून काही शब्द असतील तर तुम्ही ते लिहून घ्यायचे त्याच्या खाली. चालेल चालेल, ते सुद्धा लिहिला तरी सुद्धा चालेल. मग आता काय करायचंय, इथं काही इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द आहेत, त्या शब्दांच्या तुम्ही जोडायला पाहिजे. हा तुमचा होमवर्क आहे. इंग्रजी नावे आणि मराठी
मराठी नाव आहे तिला. कुकुंबर. पहिला आपण दोन्ही बाजू लिहून घेऊया, त्यानंतर मग जोड्या लावू. हा विठ्ठला. Fenugreek leaves. Mula. हा तुमचा होमवर्क आहे. सर्वांनी होमवर्क करायचं. रेडिश. गाजर. पोटॅटो. पापडी. टोमॅटो. लिहिण्यास गरज आहे. टोमॅटो. मेथी. चला हे सगळं लिहून घ्या. बरं पटपट लिहून घ्यायचंय. याच्या तुम्ही जोड्या जोडायच्या. इंग्रजी शब्द आहे का नाही, मराठी नाव आहे. त्याला जर कुकुंबरला मराठी मध्ये काय म्हणायचं, बीटर गॉड आहे, फेनुग्रीक लीव्स आहे, रॅडिश आहे, पोटॅटो आहे, टोमॅटो आहे आणि कॅरेट आहे, त्याला काय म्हणायचं ते तुम्हाला माहिती असेल का, ते तुम्ही जोडायचं आहे. झालं. आता इथं अजून एक तुमचा होमवर्क आहे, तो लिहायचा. काय लिहायचं पहा. जोडाक्षरे शोधावं, फोड करून लिहा.
जोडाक्षरे शोधा व फूड व फोड करून लिहा. एक उदाहरण दाखवते तसं तुम्ही सर्वांनी करायचं. एक उदाहरण दाखवते हा माझ्याकडे हा शब्द आहे स्वप्न. आता यामध्ये किती जोडाक्षर आहे सर्व बरं माहिती आहे तुम्हाला. हा शब्द आहे स्वप्न. आता यामध्ये किती जोडाक्षर आहे दोन आहे. स्व हे न आहे स्वप्न. हा तर पहा स्व पहिल्यांदा जोडाक्षर घ्यायचं स्व अर्ध स अधिक व असं राहायचं. त्यानंतर न आहे अर्ध प आणि न अर्ध प स्वप्न. आलं लक्षात सर्वांच्या. असा जोडाक्षर तुम्ही लिहायचं आहे. हे आहे उदाहरण. एक उदाहरण आहे. आता हे शब्द तुम्ही असे जोडाक्षरांची फोड करून लिहायचे आहे. भाज्या त्याला तोऱ्या त्यानंतर आहे आम्हाला डोळ्यांना सशक्त लिहिताय ना सर्वजण. हिरव्या तेवढ्या हिरव्या तेवढ्या घ्यावे. नऊ नंबर आहे घ्यावे घ्यावे तर आणि दहा नंबर आहे गलक्याने गलक्याने. हा तुमचा होमवर्क आहे. हा आणि जोडायला हा तुमचा होमवर्क आहे. झालेला लिहून मग आता आपण काय करायचंय प्रश्नांची उत्तरे लिहून घेऊया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न पहिला आहे तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती. तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती. संघामध्ये कोणती भाजी आवडत नव्हती तेजसला. तेजसला
मेथीची भाजी आवडत नव्हती बरोबर आहे ना? नाही. कोणती भाजी? बरोबर, कारल्याची भाजी आवडत नव्हती. पूर्णविराम इथं प्रश्नचिन्ह, इथं पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. मंडई कशाची दुकाने सजलेली होती? मंडई कशाची दुकाने सजलेली होती? उत्तर आहे काय? कसली दुकाने सांगा बर? भाजीची दुकाने ना. मग कसं लिहिणार आपण? मंडई भाजीची दुकाने सजलेली होती. काय खाल्यावर गाल लागतात? खाल्यावर टमाटा खाल्यावर गाल लाल होतात बरोबर आहे ना? टमाटा खाल्यावर गाल कसे होतात? हिरवे होतात. गाल लाल होतात. पूर्णविराम. चला बरोबर लिहून घ्या आणि याची यापुढील प्रश्नांची उत्तरे आपण उद्या लिहून घेऊया. एवढा आधी लिहून घेऊ. काय काय लिहिलं आपण? एक वचन आणि वचन लिहिलं, त्यानंतर जोड्या लावल्या. जोड्या लावा हा होमवर्क दिला, इंग्रजी शब्द व मराठी शब्दांचा. त्यानंतर जोडाक्षरे शोधावा, फोड करून लिहा ते. तो तुम्हाला होमवर्क दिला आणि ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिली. मग आता काम यामध्ये उत्तर काय नेमकं? त्याच्यातला कोणती भाजी आवडत होती? कारल्याची भाजी. मंडळी कशाची दुकाने होती? भाजीची दुकाने. आणि टमाटा खाल्ल्यावर गाल लाल होतात. काय खाल्ल्यावर सांगा? टमाटा. तर हे त्याची मेन उत्तर आहेत. मग आता आपण काय करूया? ज्यांचं कोणाचं राहिलंय ते सर्वजण व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते लिहू शकता. पण आजच्या आज हे सगळं लिहून काढलं पाहिजे आणि मला चेकिंगला तुम्ही सर्वांनी पाठवून द्यायचं. तर मग आज आपण इथंच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.